त्यामुळे मुंबईसारख्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात 10,000 पोलिसांचं डेफिसिट ठेवून मुंबईसारखं शहर सुरक्षित ठेवता येत नाही, म्हणून कंत्राटी नाही, कुठेही पोलिसांमध्ये कंत्राटी पद्धतीचा वापर केला जाणार नाही, तो करण्याचा विचार देखील नाही। एजन्सीनी एजन्सी चार्जेस किती घ्यायचे त्याप्रमाणे कंत्राटी असला तरी आपल्या नवीन नियमाप्रमाणे त्याला ग्रॅच्युटी द्यावी लागते। कंपनी दाखवते आम्ही 20,000 रुपये देतोय आणि देते 10,000 रुपये, त्यामुळे कंपनीने त्याच्या खात्यातच ते पैसे दिले पाहिजे, अशा 3 सुधारणा कॅबिनेट निर्णय होताना लक्षात यायला पाहिजे होतं, परंतु ते त्यावेळेस लक्षात आलं नाही इम्प्लिमेंटेशनच्या। पण अजून हा नवीन जीआर निघाल्यानंतर एकालाही एम्प्लॉय केलेलं नाही। बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर 3,000 मनुष्यबळाच्या सेवा महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडनं घेण्याबाबत बृहन्मुंबई पोलीस आयुक्त दलातील पोलिसांची पोलीस शिपाई संवर्गाची सुमारे 10,000 पदं रिक्त आहेत। ही पदं रिक्त असण्याची कारणही आहेत, दरवर्षी नियत वयोमानानुसार होणारी सेवानिवृत्ती, आंतरजिल्हा बदली, दरवर्षी सुमारे 1,500 पोलीस निवृत्त होतात, सन 2019, 2020 आणि 2021 मध्ये पोलीस भरती होऊ शकली नाही, त्याच्यामुळे ही न होऊ शकल्यामुळे मोठ्या प्रमाणात रिक्त पदं तयार झाली आणि दुर्दैवाने कोविड काळात आणि अपघातामुळे 500 पोलिसांचा मृत्यू झाला आणि म्हणून अभूतपूर्व अशा प्रकारे 10,000 पोलिसांची डेफिसिट किंवा त्या ठिकाणी रिक्त जागा या पोलिसमध्ये राहिल्या आहेत। मुंबई पोलीस आयुक्तालयातील मोठ्या प्रमाणातील रिक्त पदांचा विचार करून शासनाने संपूर्ण राज्यातील रिक्त असलेल्या पदांपैकी 14,596 पोलीस शिपाई संवर्गातील पदे व 2,174 पोलीस शिपाई चालक संवर्गातील पदे तसेच SRPF ची पदे भरण्यास मंजुरी दिली असून एकूण 18,311 पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे। उपरोक्त भरण्यात येणाऱ्या पदांमध्ये बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयासाठी 7,076 पोलीस शिपाई संवर्गातली पदे आणि 994 चालक संवर्गातली पदे ही भरण्यात येणार आहेत। बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयासाठी वर नमूद 7,076 पदे भरल्यानंतर सुद्धा मोठ्या प्रमाणात पदे रिक्त राहणार आहेत। बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयासाठी 7,076 पोलीस शिपाई पदे नियमित भरती दावले भरण्याची प्रक्रिया करण्यात येत असून भरती प्रक्रिया आणि प्रशिक्षण पूर्ण होऊन प्रत्यक्ष कर्तव्यासाठी पोलीस शिपाई उपलब्ध होण्याकरता आणखी किमान 1.5 ते 2 वर्षाचा कालावधी लागणार आहे। या सर्व कारणांमुळे मुंबई पोलीस आयुक्तालयाने दिनांक 17/4/2023 पत्रान्वये 3,000 मनुष्यबळ तुर्तस महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडनं उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे। पोलीस आयुक्त मुंबई यांच्या विनंतीनुसार दिनांक 14/7/2023 शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून 3,000 मनुष्यबळ प्रत्यक्ष भरतीचा कालावधी किंवा 11 महिने यापैकी जो कमी असेल त्या कालावधीसाठी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे। या 3,000 कर्मचाऱ्यांकडनं केवळ सुरक्षा विषयक कामकाज व गार्ड विषयक कर्तव्य स्टॅटिक ड्युटी करून घेण्यात येणार असून कायदेविषयक अंमलबजावणी व तपासाचे कुठलेही काम देण्यात येणार नाही। दिनांक 24/7/2023 शासन निर्णयान्वये मुंबई पोलीस आयुक्तालयाकरता देण्यात आलेले बाह्य यंत्रणेवरील म्हणजेच महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडनं उपलब्ध करून देण्यात आलेले पोलीस हे नियमित पोलीस शिपाई पदे कर्तव्यावर उपलब्ध झाल्यानंतर त्यांच्या सेवा संपुष्टात येणार आहे। राज्य सरकारचेच महामंडळ असलेल्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातर्फे उपलब्ध करून देण्यात आलेल्या जवानांना विविध केंद्र व राज्य शासकीय कार्यालय व्यावसायिक प्रतिष्ठाने सार्वजनिक ठिकाणे इत्यादी करता यापूर्वीही सुरक्षा नियमितपणे वापरली गेली आहे व वापरली जात आहे। त्यामुळे मी भाई एक मिनिट मी पूर्ण करतो, त्यामुळे कुठेही कंत्राटी पद्धतीनं आपण घेत नाही। आपण ज्यावेळेस महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ तयार केलं होतं त्यावेळी याच्यामध्ये आपण ज्यांना घेतो त्यांना आपले विमानतळ असतील राज्याची किंवा इतर ज्या आस्थापना आहेत त्या आस्थापनांवर आपण गार्डिंगची ड्युटी देतो। आता अभूतपूर्व अशी परिस्थिती तयार झाली की 3 वर्ष भरती न झाल्यामुळे मोठं डेफिसिट इथं तयार झालंय।
आता जी भरती आपण करतोय यापेक्षा जास्त एका वेळी करता येत नाही, कारण तेवढी ट्रेनिंगची फॅसिलिटी नाही आहे, त्यामुळे आपण 18,000 करतोय, त्यातले 7,000 यांना मिळणार आहेत, तेही आता भरती कंप्लीट झाली आपली, आता ते ट्रेनिंगला जातील, ते 1.5 वर्षांनी येतील, त्यामुळे मुंबई सारख्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात 10,000 पोलिसांचं डेफिसिट ठेवून मुंबई सारखं शहर सुरक्षित ठेवता येत नाही, म्हणून कंत्राटी नाही, नेहमी आपण वेगवेगळ्या आस्थापनांना आपल्या महामंडळांतर्फे जसे पोलीस देतो तशाच प्रकारे देण्यात येत आहेत, कुठेही पोलिसांमध्ये कंत्राटी पद्धतीचा वापर केला जाणार नाही, तो करण्याचा विचार देखील नाही। दुसरा विषय जो आपण मांडला होता तो जो आपण कंत्राटी संदर्भातला जीआर काढलेला आहे आणि त्याच्यात मी लिहिलेलं जे पत्र आहे त्याही संदर्भातला मी खुलासा करू इच्छितो की आपल्याला कल्पना आहे की महाविकास आघाडीच्या काळातच या प्रकारचं टेंडर ते निघालं होतं, ते पूर्ण मंजूर झालं होतं, त्यानंतर त्याची नोट कॅबिनेट पुढे आमचं सरकार आल्यावर आली, कॅबिनेटने त्याला मान्यता दिली, त्याच्यामध्ये 10 एजन्सीजला 9 का 10 एजन्सीज आहेत, या 10 एजन्सीजला एम्पॅनल करण्यात आलंय, रेट्स ठरवण्यात आले आहेत आणि मग त्यांच्यापैकी कोणाही कडून कोणाला कुठल्याही विभागाला जर कंत्राटी लोक घ्यायची असतील तर ते घेता येतात अशा प्रकारचे। यापूर्वी प्रत्येक विभाग आपल्या कंत्राटी प्रदान करता वेगळं टेंडर काढायचं, म्हणून महाविकास आघाडीच्या काळात हा निर्णय झाला होता, कॅबिनेटने निर्णय केला होता की एम्पॅनलमेंट करा। मी पत्र का लिहिलं तेही सांगतो, हे सगळं झाल्यानंतर ज्यावेळी प्रॅक्टिकली याचं इम्प्लिमेंटेशनची वेळ आली त्यावेळी माझ्या असं लक्षात आलं की समजा आपण सिनियर लेवलचा आपल्या मेट्रोमधला मॅनेजर आहे, याचा पगार 50,000 रुपये ठेवला आहे आपल्या याच्याप्रमाणे, पण जीआर मध्ये कुठेही उल्लेख नाही की कंपनीने त्याला किती दिला पाहिजे। 50,000 रुपये तुम्ही कंपनीला देणार आणि कंपनीने 20,000 रुपये त्याला दिला तर एजन्सीला किती फायदा होणार, आणि म्हणून मी पत्र लिहून अशी मागणी केली आहे की कॅबिनेटच्या निर्णयात आपल्याला बदल करावा लागेल, एजन्सीनी एजन्सी चार्जेस किती घ्यायचे त्याप्रमाणे, कंत्राटी असला तरी आपल्या नवीन नियमाप्रमाणे त्याला ग्रॅच्युटी द्यावी लागते, त्याचे फंडचे पैसे कापावे लागतात, ते पीएफचे पैसे कापावे लागतात, ते सगळे पैसे किती त्याचा प्रत्येक पदाकरता त्याचा उल्लेख झाला पाहिजे की एवढे कट करावे लागतील, त्याचा अकाउंट तयार करावा लागेल, त्या अकाउंटला ते पैसे जमा झाले पाहिजेत। आणि तिसरी सूचना जी मी केली आहे की अनेक वेळा कंपनी दाखवते आम्ही 20,000 रुपये देतोय आणि देते 10,000 रुपये, त्यामुळे कंपनीने त्याच्या खात्यातच ते पैसे दिले पाहिजे, अशा 3 सुधारणा या जीआर मध्ये केल्या पाहिजेत अशा प्रकारे मी विनंती केलेली आहे। हे ठीक आहे की हे कॅबिनेट निर्णय होताना लक्षात यायला पाहिजे होतं, परंतु ते त्यावेळेस लक्षात आलं नाही इम्प्लिमेंटेशनच्या, पण अजून हा नवीन जीआर निघाल्यानंतर एकालाही एम्प्लॉय केलेलं नाही, त्यामुळे ते लगेच तात्काळ थांबवून कॅबिनेट निर्णयामध्ये सुधारणा करण्याचे आदेश दिलेले आहेत।